जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद तालुका नेवासा येथील भौतिक असुविधेबद्दल संभाजी शिंदे यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले. लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या असुविधेबद्दल त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यात येतील असं लेखी आश्वासन दिल्यावर संभाजी शिंदेंनी उपोषण सोडले. यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, डेप्युटी इंजिनियर करडिले यांच्यासह सोने पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, कॉन्स्टेबल दहीफळे यांच्यासह सर्व ग्रामस्थ आणि महिला यावेळी उपस्थित होत्या. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिका पाठवली. आरोग्य विभागाच्या भुसारी आणि पाटोळे यांनी घटनास्थळी वेळोवेळी तपासणी करून उपोषणकर्त्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. आशा वर्कर योगिता शिंदे यांनी वेळोवेळी उपोषणकर्त्यांची सर्व माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. या उपोषणासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण पाठिंबा दिल्यामुळे सदरचं उपोषण पूर्णत्वास गेलं असं म्हणत संभाजी शिंदेंनी आभार मानले. 3 महिने 4 महिने 5 महिने सुद्धा आपण मदत देऊ शकत नाही. शासनावर काम करायचं नाही, काम नाही करायचं असं नाहीये. पण आता तुम्हाला आपण मागे अडचण सांगितले की तो आपल्या ह्याच्यात नसल्या कारण थोडस म्हणजे ते सगळं ठीक आहे ना वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी जसं तुम्ही हे करा की आम्ही पाठपुरावा करण्याचं आश्वासन देऊ. आम्ही तुम्ही काय केलं याच्यावरती आहे का मागचं काही तुमच्याकडे आहेत ना याच्या पूर्वीचं आणि काय आडवा आला त्याला कुठं गोड नाही नाही आपल्या आहेत ना एस्टिमेट पण केलेलं आहे किंवा ते आपलं हे केलं इंजिनियर आहेत ना नाही काही केलेलं नाही असं नाही. आम्ही एस्टिमेट केलेलं आहे किंवा आपण पाठपुरावा केलेलं मुख्यालय सर सर ते आपलं हे कुठे आहे एस्टिमेट पण आपलं केलेलं आहे ना केले त्याच्यानंतर सर आपण हे केलं ते मुख्यालय कुठे मागायचं आपला जो आहे प्रस्ताव तो कुठे प्रस्ताव आम्ही नाही का लिखित स्वरूपात नाही ग्रामपंचायतला पण कंपाऊंड प्रस्ताव तर द्या ना प्रस्ताव प्रस्ताव तर द्या ना तो उपलब्ध नोटीस दिल्यानंतर मला एक सांगा साहेब नोटीस त्यांनी किती 8 दिवस 15 दिवसापूर्वी नोटीस दिलेली झेडपीवरती प्रशासकीय सरकारी अधिकारी काहीतरी हालचाल होऊन निदान ते झटपट जिथं माणूस उपोषण करतोय बरं तो असा माणूस आहे की असं बाजारी उपोषण करते जसे असतात काहीतरी खायचं रात्री हे करायचं किंवा साखळी उपोषण असं नाही ना तो इतका प्रामाणिक तरुण आहे तो काही नाही खाणार तर नाहीच खाणार पाणी नाही घेतलं पाणी सुद्धा नाही पाणी सुद्धा नाही घेतलं आणि बसलेले सगळे बीपी लो होऊन राहिले साखर लो कमी होऊन राहिले. संभाजी बानुदास शिंदे उपोषणासाठी बसलेले होते. तालुका स्तरावरून माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांनी या ठिकाणी भेट दिली. भेट दिल्यानंतर उपोषण करते सन्माननीय संभाजीराव शिंदे आणि ग्रामस्थ यांच्याबरोबर आपण प्राथमिक चर्चा केली आणि उपोषण ज्या विषयासाठी होतं तो विषय म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथील भौतिक सुविधाबाबत असलेले उपोषण मागे घेण्याबाबत उपरोक्त विषयानुसार दिनांक 5/7/2023 पासून आपले चालू असलेले उपोषणाबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही केली जाईल व 15 वडा पाठपुरावा अहवाल आपणास अवगत केला जाईल. आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथील भौतिक सुविधाबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच एस्टिमेट तयार करणे व सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयास सादर केले जातील. तसेच निधी उपलब्धता करणे व प्रशासकीय व तांत्रिक बाबीचा वारंवार पाठपुरावा केला जाईल. तरी आपण आपले उपोषण मागे घ्यावे ही विनंती तसेच सहकार्याबद्दल धन्यवाद. गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा. संपूर्ण गावानं या उपोषणाला पाठिंबा दिल्यामुळे उपोषण यशस्वी झालंय. न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एसएन मीडिया, नेवासा.